नमस्कार, आपण पाहतो सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। केंद्रीय रस्ता निधी अंतर्गत मोर्शी ते चांदूर बाजार व अचलपूर पर्यंत राष्ट्रीय महामार्ग काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे। परंतु चांदूर बाजार हद्दीतील हिंदू स्मशानभूमी ते जयस्तंभ चौक पर्यंत जे काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले ते काम अर्धवट सोडण्यात आले। या कामामध्ये रस्त्याने दोन्ही बाजू पेविंग ब्लॉक बसविणे गरजेचे होते, परंतु आतापर्यंत हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही। तसेच जयस्तंभ चौक ते परतवाडा रोड नाल्यांपर्यंत अजूनही रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही। जयस्तंभ चौक ते परतवाडा रोड नाल्यांपर्यंत जास्त रहदारीचा असून या रस्त्यावर मोठे जडण वाहन, बस, ट्रक, लोडिंग वाहन व इतर वाहने रात्रंदिवस सुरू असतात। या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे सुद्धा पडलेले आहे आणि दोन्ही बाजू नाली सुद्धा खचलेली आहे, त्यामुळे अनेक वेळा ट्रॅफिक जाम होते आणि लोकांना व विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो। मुजफ्फर हुसेन माजी उपाध्यक्ष चांदूर बाजार नगर परिषद व उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य यांना सांगितले की 5 डिसेंबर 2021 पर्यंत काम सुरू करण्यात आले नाही तर या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनामध्ये काहीही नुकसान झाल्यास त्यांची पूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील। ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज चांदूर बाजार, इम्रान खान।